नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. हवा सुटते, वावळण सुटते, पाणी येते, मग त्या अनेक कारणांनी वीज तारा जमिनीवर पडून जातात, शेतात पडून जातात. त्या लवकर सुरक्षित केल्या जात नाही, अटेंड केल्या जात नाही. त्यामुळे ह्यात पुसलेल्या तारांना स्पर्श होऊन अनेक वीज अपघात आतापर्यंत झाले आहेत. पण असं होऊ नये म्हणून सुद्धा आयस कोडमध्ये प्रोव्हिजन आहे. कोणतं प्रोव्हिजन आहे? प्रोव्हिजन आहे स्पेशल इन्स्पेक्शनचं, आयस कोड 5613 रूल नंबर 17.3, स्पेशल इन्स्पेक्शन किंवा स्पेशल इन्स्पेक्शन ऑफ द ओव्हरहेड लाईन्स शूड बी कॅरीड आउट आफ्टर विंड स्टॉर्म हेवी रेन्स थंडर स्टॉर्म एक्सेट्रा. द पर्पज ऑफ सच इन्स्पेक्शन इज टू डिटेक्ट एनी डॅमेज ऑर ब्रेकेज ऑन द लाईन्स अँड टू इफेक्ट नेसेसरी रिपेअर्स. कशाकरता? एक तर इंटरप्शन क्लिअर व्हावं आणि कुठलाही वीज अपघात होऊ नये म्हणून. पण सध्या काय कारण आहे माहीत नाही, पण हे जे आयस कोडचं प्रोव्हिजन आहे स्पेशल इन्स्पेक्शनचं किंवा आफ्टर विंड स्टॉर्म्स हेवी रेन्स थंडर स्टॉर्म एक्सेट्रा, हे स्पेशल इन्स्पेक्शन सध्या मला वाटतं चालू दिसत नाही. चालू असतं तर असे वीज अपघात झाले नसते, हा त्यातला इन्फरन्स. म्हणून माझी वीज कंपनीला विनंती की त्यांनी जेव्हा जेव्हा हवा पाणी सुटेल, स्टॉर्म राहील, विजा कडाडतील, हेवी रेन्स राहील, तेव्हा लाईनचं इमर्जन्सी पेट्रोलिंग करून घेत जावं आणि ज्या काही वीज तारा तुटल्या असतील त्या सेफ करून घेऊन रिपेअर कराव्यात, जेणेकरून ॲनिमल आणि ह्युमनचे इनॲडव्हर्टन्सली टच झाल्यामुळे अपघात होणार नाही. कारण ॲज पर आर्टिकल 21 सरकारची जबाबदारी आहे त्यांच्या प्रत्येक नागरिकाचं रक्षण करण्याची. म्हणून ह्या सगळ्या तरतुदी कायद्यामध्ये आहेत, त्या पाळल्या गेल्या पाहिजे. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. आणि हा मी व्हिडिओ स्पेशल याच्याकरता टाकला की सध्या हवा पाणी वावदन दन चालू आहे आणि नक्कीच अशा प्रकारच्या वीज अपघात बातम्या येतील, त्या येऊ नये म्हणून हा प्रपंच. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब.